देशभरातील अनेक भागांमध्ये धार्मिक आणि जातीय वाद सध्या पेटलेले दिसत आहेत. अशातच दापोली तालुक्यातील सोंडेघर गावानं एक सुखद धक्का दिलाय. या गावामध्ये धार्मिक आणि जातीय सलोखा राखण्याबाबत पुढील 100 वर्षांसाठी करार करण्यात आलाय. सोंडेघर ग्रामपंचायतीनं 25 एप्रिल 2022 रोजी या संदर्भातला ठराव केलाय. या ठरावाची प्रत आमच्यापर्यंत पोहोचली आहे. या ठरावामध्ये काय म्हटलं गेलं आहे हे आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत. 25 एप्रिल 2022 ठराव क्रमांक 1 इतिवृत्त नक्कल प्रत आमच्यापर्यंत पोहोचली आहे. यामध्ये म्हटलं गेलं आहे, सोंडेघर गावामध्ये धार्मिक आणि जातीय सलोखा राखण्याकरिता पुढील 100 वर्ष करार करण्यासंदर्भात तंटामुक्त अध्यक्ष यांनी सभेत सूचित केलं. यावर सभेमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. आपला सोंडेघर गाव हा आजपर्यंत धार्मिक आणि जातीय सलोखा टिकून आहे आणि हीच परंपरा इथून पुढे चालत राहण्याची अत्यंत गरज असून आपल्या राज्यात देशात जरी धार्मिक किंवा जातीय तणावाची स्थिती असली तरी आपण आपलं गाव शांत ठेवून आपले सलोख्याचे संबंध कायम ठेवण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. जर गावामध्ये अशांतता पसरवण्याचा कोणी प्रयत्न केला तर आपण गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन ताबडतोब शांतता प्रस्थापित करावी. तसेच जे सौहार्दाचे वातावरण गावात आहे ते इथून पुढे कायम टिकवण्याकरिता सोंडेघर गावातील सर्व ग्रामस्थ आज रोजी एकमतानं सोंडेघर गावामध्ये इथून पुढील 100 वर्ष धार्मिक आणि जातीय सलोखा राखण्याचा करार करीत आहोत असे सर्वानुमते ठरले. या ठरावाचे सूचक होते सचिन विठोबा मोरे आणि अनुबोधक बरकत अब्दुल रज्जाक नांदगावकर. हा ठराव सर्वानुमते मंजूर झाला. या ठरावाच्या वेळेला दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे उपस्थित होते. सोंडेघर गावातील हिंदू मुस्लिम बौद्ध सर्व धर्मातील लोकांनी हा ऐतिहासिक असा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशानं हा आदर्श घेणं आवश्यक आहे. या ठरावासंदर्भात सकारात्मक चर्चा व्हावी यासाठी पालगड पोलीस दूरक्षेत्र अंमलदार मिलिंद कदम आणि विकास पवार यांनी विशेष प्रयत्न केला. या दोघांचं या ठिकाणी विशेष कौतुक करणं यासाठी आवश्यक आहे कारण त्यांनीच हा दृष्टिकोन या लोकांना दिला आणि लोकांनी त्याबद्दल सकारात्मक विचार करून यावर निर्णय घेतला. सोंडेघर गावचं दापोली तालुक्यात सर्व स्तरावर कौतुक होत आहे. मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.